माननीय मुख्यमंत्र्यांनी सही केले 4 MPCC साठी आणि शिडकोला प्रकल्प सादर करायला सांगितलेला आहे. शिडको ने येत्या 2 दिवसांमध्ये प्रकल्प तयार केलेलाच आहे, तो आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना ते दाखवणार आहेत आणि त्याच्यानंतर पुढचा 4 MPCC हा कशा पद्धतीने नव्या मुंबईमध्ये कुठे कुठे वापरला जाईल त्या संदर्भात निर्णय घेतला जाईल. पण आज आपले जे मिनिट्स होते त्या दिवसच्या याचे, त्याच्यावरती माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी सही केलेली आहे आणि ते तत्पर मान्य केलेले आहेत. त्याची कॉपी त्या मिनिट्सची मी तुम्हाला देत आहे. हा 1 MPCC जरी कागदपत्री जरी झाला असेल तरी प्रत्यक्षात यायला अजून अनेक त्याच्यामध्ये त्रुटी अडचणी, त्याच्यावर मात करून तो कसा दिला जाईल लोकांना, त्याचा कसा वापर केला जाईल, त्याचं मॉडेल शिडकोनी तयार केलेलं आहे की हे 1 MPCC कसे दिए जाएगा 4 MPCC उसका मॉडेल तयार किया है. अभी वो माननीय मुख्यमंत्री के उधर जाकर वो देकर वो मुझे लगता है ये हो जाएगा और 1 महीना और जाएगा. पण हे सगळं काम करत असताना आपण 2.5 MPCC तत्काल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आताचे विरोधी पक्ष नेता त्यांनी सुद्धा आपल्याला त्या काळी सगळ्यांची मांग होती की सगळ्यांनी मागणी होती की 2.5 MPCC द्या, आपण 2.5 MPCC त्यावेळी करून आणला होता. त्यांनाही धन्यवाद देते की त्यांनीसुद्धा नव्या मुंबईच्या मोडकळीला आलेल्या धोकादायक इमारतीसाठी 2.5 MPCC दिला होता. आजचे मुख्यमंत्री यांनीसुद्धा लोकांचा विचार करून धोकादायक इमारतींसाठी 4 MPCC देण्याचं तत्कालीन मंजूर केलेलं आहे आणि आता त्याचा विकास आराखडा गेल्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्याला ही मान्यता दिल्यासारखं होईल. याच्यामध्ये एक असं आहे की आपण जे खाजगी इमारती होत्या ज्या विकासकांनी बांधलेल्या त्यांना शिडको 1 MPCC द्यायला कधीच तयार नव्हती. बऱ्याच वेळ मी मागणी केली होती पण ह्यावेळी आपण माननीय मुख्यमंत्र्यांना ते सुद्धा निदर्शनास आणून दिलं मी आणि पालकमंत्र्यांनी की या इमारतीसुद्धा धोकादायक, 40-45 वर्ष झालेले आहेत, त्यांचे विकासक कुठे मेलेले आहेत, कुठे नाही आहेत, कोण निघून गेलेले आहे. अशावेळी या इमारतींना जर आपण 4 MPCC दिला नाही तर त्याचा पुनर्विकास होऊ शकणार नाही. ही सुद्धा या इमारतीत राहणारी नवी मुंबईकरच आहेत, यांचासुद्धा विचार आपण प्रामुख्याने केला पाहिजे. त्यावेळी माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की हा सुद्धा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. APMC मार्केट असेल, जे जे काही शिडकोनी निर्माण केलेली घरं आहेत, मग छोटी घरं असतील, मोठी असतील, बंगलो टाईप असतील, काही असतील जी, त्यांना सगळ्यांना जर आपण विश्वासात घेऊन विकास आराखडा साहेबांनी सांगितले तयार करा. विकास आराखडासुद्धा तयार झाला आहे, पण शिडकोशी MDशी बोलू शकता की कशा पद्धतीने हे पुढचं काम होणार आहे. माननीय गगराणी साहेबांची माझी चर्चा झाली, शिडको MDशी झाली, अभिजित बांगर पालिका आयुक्तांची झाली आणि सगळ्यांनी सांगितलं की आपण लवकरात लवकर हा विकास आराखडा मंजुरीला देऊन 4 MPCC कशा पद्धतीने वापरला जाईल यासाठी, मग तो 3.5 बसतो का 4.5 बसतो का 4 बसतो याचा पूर्ण अभ्यास करूनच तो विकास आराखडा दिला जाईल. पण तत्पुरती माननीय मुख्यमंत्र्यांनी मिनिट्स जे आपण त्या मिटिंगमध्ये झाले होते त्याला मान्यता दिलेली आणि ती मान्यता दिल्यानंतर मी आपल्याला बोललेली की जसं जसं या 4 MPCC ची माहिती मिळत जाईल तस तशी माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. नव्या मुंबईकरांच्या वतीने मी माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे नव्या मुंबईकरांच्या वतीने मी आभार मानते की त्यांनीसुद्धा त्यावेळी या कामात मदत केली होती. मी आदरणीय विरोधी पक्षनेता देवेंद्रजींशी पण बोलली की असं असं 4 MPCC ची मागणी आहे. ते म्हणाले जर लोकांच्या हितासाठी काम होत असेल तर आपण नक्कीच याचा पाठपुरावा करा. त्यांनीसुद्धा मला तसं सांगितलं आणि त्या पद्धतीने मी आज या जनतेसाठी आपण या राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून हे काम केलेलं आहे. पण हे काम केलं असताना अजूनही 1-2 महिने जाऊ शकतो, पण त्यानंतर विकास आराखडा झाला का, आपल्यालाही नव्या मुंबईमध्ये नवीन योजना शिडको टेंडर काढतील, त्या टेंडरमध्ये शहाजी पालनजी असतील, टाटा असेल, LNT असेल, DJ शिर्के असतील, आणखीन इतर कोणी विकासक असतील ते त्याच्यामध्ये भाग घेऊ शकतात. ज्या सोसायटीने अगोदरच
एखाद्या विकासकाला काम दिलं असेल तर तो काम करू शकतो. त्या सोसायट्यांची मान्यतेवरतीच विकासक नेमला जाईल हे मी पुन्हा आपल्या माध्यमातून क्लिअर करते. कारण काय झालं, मध्यंतरी तुमच्याबरोबर बैठक झाल्यानंतर काही अशा बातम्या पसरल्या गेल्या की इकडे ज्या विकासकांनी खोदून ठेवलं आहे किंवा काही नगरसेवकांनी काम करायला घेतल्या हातात ते होणार नाही असं नाही. मी त्यांनाही 5 वर्ष दिली, त्यांना दिली नाही असं नाही, मी त्यांनाही 5 वर्ष दिली, पण कुठलंच काम होऊ शकत नाही म्हणून मला पर्याय हा निवडावा लागला. आणि आज जर मी 5 वर्षात लोकांना घरं देऊ शकले नाही आणि पुढच्या 5 वर्षात देऊ शकले नाही तर मला इथे आमदार राहण्याचा काही अधिकार नाही आहे. जर आमदार झाल्यानंतर आम्ही जर लोकांची कामं करू शकत नसेल तर त्या खुर्चीवर बसण्याचा सुद्धा मला काही अधिकार नाही असं मला माझं व्यक्तिगत मत आहे या बाबतीमध्ये. आणि ते मी आज तुमच्यासमोर मांडते की गेल्या 5 वर्षात मी सगळ्यांना ते सहकार्य केलं, जी पाहिजे ती पत्रं दिलेली आहेत. मग 51%ची मागणी असेल 100% झाल्या सांगले 51% आणून द्या, 51% आणून दिलं, प्री होल्ड करून द्या, प्री होल्ड करून दिलं, सगळ्या मान्यता मी मंजूर करून दिलेल्या शासनाकडनं. आता म्हणाले 2.5 पैसे पुरत नाही, 4 पाहिजे, तर 4 पण करून आणलेलं आहे. आता जर कामं नाही झाली तर माझी याच्यात काही चूक राहणार नाही आपल्याला मी सांगते. कारण मी एक लोकप्रतिनिधी म्हणून पूर्ण प्रयत्न ह्याच्यामध्ये केलेला आहे आणि लोकांच्या चांगली लोकांना घरं मिळावी, क्वालिटी वाईज मिळावी, मोठी घरं मिळावी आणि वेळेत मिळावी. असं नाही की बिल्डिंग तोडली 10-10 वर्ष विकासक काम करतो, हे होऊ नये, लोकांची फसवणूक होऊ नये म्हणून मी माझ्या या पत्रामध्ये सुद्धा मी माननीय मुख्यमंत्र्यांजवळ हा विषय मांडलेला आहे आणि तोही त्यांनी मंजूर केलेला आहे. आता 8 दिवसाच्या आत म्हणजे अहवाल तयार झालेला आहे. जी समिती बसवली होती उस समितीने अहवाल बनाया, ये 2-4 दिन में अहवाल जाएंगे. तरी पण तुम्ही पुन्हा शिडको MD शी तुमचं त्यांचं तुम माहिती घ्यावीच लागेल, तुम्हाला आयुक्तांची माहिती घ्यावीच लागेल. कारण हा मोठा विषय आहे. माझ्या स्तरावरती जे मी काम केलं ते तुम्हाला सांगते, त्यांच्या स्तरावर ते काय करणार कधीपर्यंत येणार. पण मला वाटतं हे त्यांच्याशी जशी चर्चा पहिला अहवाल दाखवून झालेली आहे पण आता ते मला वाटतं 2-4 दिवसात सबमिट करतील. आज माझं बोलणं झालं. आता हे इतिवृत्त तुम्ही वाचलं, या इतिवृत्तामध्ये मी स्पष्ट बोललेले आहे की नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील जुन्या व मोडकळीस आलेल्या परंतु शिडकोने खाजगी विकासक यांनी बांधलेल्या इमारती पुनर्विकास बांधणी पुनर्विकासासाठी शासनाने 1.5 पैसे निर्देशक दिला होता, त्या अनुषंगाने तो पुरेसा नसून आता तो 2.5 पैसेऐवजी 4 चटई क्षेत्र मंजूर करण्यात यावं आणि वेगवेगळ्या कंपन्या. आणि लास्टला शेवटचं पान माननीय मुख्यमंत्र्यांनी जी सही केलेली आहे त्या पानावरती तुम्हाला मिळेलच की नवी मुंबईतील खाजगी तसेच शुल्क निर्मितीत मोडकळी आलेल्या इमारतीचा पुनर्विकास करण्यासाठी 4 चटई क्षेत्र निर्देशक मंजूर करणे व हा पुनर्विकास शिडकोमार्फत करण्याबाबत माननीय मंदा म्हात्रे विधानसभा सदस्य यांनी 16/10/2020 निवेदनाबाबत मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांच्याकडे वर्षा निवासस्थानामध्ये 11 तारखे रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत चर्चेनुसार बैठकीचे इतिवृत्त प्राप्त तयार करण्यात आले असून सोबत मान्यतेसाठी जोडण्यात येत आहे. मान्यतेनंतर नियमित करण्यात येईल आणि ते नियमित मान्यतेनंतर हे नियमित करून तुम्हाला शिंदेसाहेबांची सही आहे, नगर विकास खात्याचे सचिव मुख्यमंत्री यांची सही आहे, त्याच्यामुळे हे इतिवृत्त हे कायमस्वरूपी केलेलं आहे. त्याच्यानंतर मी गगराणी साहेबांशी काल बोलले ह्या संदर्भात की पुढचं कसं असेल, कारण त्यांनी सांगितलं ना अहवाल सादर करा तर तो कसा असेल, तर त्याच्यावरती त्यांनी सांगितलं की आम्ही व्यवस्थित 4 पैसे कसा बसतो, का जास्त लागतो का थोडा कमी जादा होतो, ते करून अहवाल तयार केलेला आहे शिडकोनी आणि त्या पद्धतीनेच आम्ही करून घेणार. म्हणजे त्यांच्याकडे आज नगर विकास खातं आहे, त्यांनी ग्रीन सिग्नल दिला. आज सकाळीच मी संजयजी मुखर्जींशी पण बोलली, त्यांनीही सांगितलं की अहवाल आमचा तयार आहे फक्त आम्हाला द्यायचा आहे. अभिजित बांगर साहेबही बोलले की अहवाल तयार केलेला आम्ही दोघांनी मिळून आणि तुम्हाला जी काय मान्यता लागेल 4 अपेक्षाची ती पालिकेमध्ये सुद्धा त्यांचीसुद्धा आपल्याला गरज लागणार आहे, तर त्यांनी आपल्याला ग्रीन सिग्नल दिलं की कसंही करून पुनर्विकास होणं आणि या लोकांना चांगली घरं देणं सगळ्यांचंच उद्दिष्ट आहे, राज्य शासनाचं आहे, शिडकोचं आहे आणि पालिकेचंही आहे आणि लोकप्रतिनिधी आणि तुमचंही सगळ्यांचं तेच उद्दिष्ट आहे. आणि ते मला तर आता वाटतं
की नवीन वर्षामध्ये नक्कीच मी तुम्हाला चांगली गोड खबर देऊ शकेन. शिडको फक्त टेंडर काढून कंपन्यांना देणार, शिडको करणार नाही. शिडको अथॉरिटी राहील. नीट पत्रकाचं एक एक अक्षर वाचा आणि समजून घ्या. त्याच्यामध्ये शिडको करणार नाही, शिडको टेंडर काढणार. कोणतंही त्यांच्यावरती डोक्यावर पाहिजे, शिडकोची जागा आहे शेवटी. शिडको टेंडर काढून ह्या कंपन्यांना बोलवणार आणि कंपनी जसं आता सीवूडला प्रोजेक्ट चालू आहे, शिडकोचाच आहे. पंतप्रधान योजना जुनगर सांपाळाला आता येते, शिडकोचाच आहे. शिडकोच देणार पण करणार दुसरं. शिडकोला वेळ कुठे आता? शिडको फक्त अथॉरिटी प्लॅनिंगचं ते शिडको बघणार आणि त्या पद्धतीने करणार नाही. कारण आता कसं आहे, राज्यशासन स्वतः शासनाला वाटतं की लोक मुंबईवरून नव्या मुंबईत आली, स्वस्तात घरं होती, कोणी रिटायर झालेली होती आणि घरं घेतली. गरीब लोक आहेत सगळी, जैन वन जैन टू एल, सगळी छोटी छोटी म्हातारी कामगारांची घरं सगळी छोटी आहेत आणि सगळी मुंबईचं मराठी माणूस इकडे येऊन राहिलेलं आहे. मोठ्या टावरमध्ये राहणारे आणि छोट्या शिडकोच्या घरात राहणारी जी लोकं 30-40 वर्ष सफर करत आहेत. आणि राज्य शासनाची जर इच्छा असेल तर कुठलं कोणाचंच विघ्न याच्यात चालू शकत नाही. मेन शासन आहे आणि शासनाने आज इतिवृत्ताला मंजुरी दिलेली आहे. आपल्या इतिवृत्ताला मंजुरी मिळणं म्हणजे फार मोठं काम आहे आणि ते पण एक महिन्यामध्ये. जे राज्य शासनाचे आभार मानावे ते इतके थोडेच आहेत आणि त्या शॉर्ट पिरियडमध्ये तुम्हाला सांगू, आता सेक्टर 17 दोन एपेस आहे मोठ्या बिल्डिंगींना. अडीच एपेसा देऊन ते काय करणार? एवढी छोटी 8x8 किंवा 4x8 खोली घेऊन काय करणार? त्यासाठी तर मोठी इमारत तोडू शकत नाही ते. आज खऱ्या अर्थाने सेक्टर 17 त्याचा खूप फायदा होणार आहे. जे प्रायव्हेट बिल्डिंग आहेत मोठमोठ्या त्यांना खूप त्याचा फायदा होणार. आणि छोटे सेक्टर वाईज जर डेव्हलपमेंट झालं, सेक्टर आपण 2 धरलं किंवा 1 धरलं वाशीचं, ते पूर्ण जर ते शिडकोनी डेव्हलप करायला कंपन्यांना दिलं तर मोठा प्रोजेक्ट एक तयार होतोय. पण आत्ता जेव्हा शिडको ह्या 8 कुठला प्रोजेक्ट देते त्याच्यावर खूप मोठं आपलं सगळ्यांचं भवितव्य अवलंबून आहे की नेमकं रस्ते कसं असेल, पाणी ड्रेनेज, कारण हे सगळ्या वस्तू याच्यामध्ये मी मांडलेल्या आहेत मीटिंगमध्ये. की नुसतंच 4 FSI देऊन आपल्याला चालणार नाही आहे, तर 4 FSI आपण कसा यूज करणार, त्याच्यासाठी नेमकं काय आपलं पॉलिसी असेल, ती पॉलिसी शिडको जेव्हा देईल तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला त्याचं पुढे आणखीन पाठपुरावा करता येईल. आणि याच्यामध्ये काही ज्याला कोणाला बांधायचं असेल त्यांनी बांधावं, असं आपण कुठल्या लोकांच्या विरोधामध्ये काम नाही करत आहे. पण आपण लोकांना एक पर्याय दिला शिडकोचा, की शिडकोच्या माध्यमातून विकासक येऊ शकतात. आता एखादा मोठा विकासक जर नव्या मुंबईत असेल तोही शिडकोचं टेंडर भरू शकतो. मोठे मोठे विकासक नव्या मुंबईत आहेत की हेच आहे तशातला भाग नाही. ज्याची क्षमता असेल एक सेक्टर वाईज जर विकास करायचा तो टेंडर भरू शकतो ना. टेंडर कोणी भरू शकतं त्याच्यात काय, शेवटी ज्याला लागेल त्याला. आपण काय त्याच्यात हस्तक्षेप नाही करू शकत. पण लवकर टाईममध्ये काम नाही दिलं तर ती पेनल्टी, मग त्यांना माहिती आम्ही पेनल्टी माफ करून घेऊ या लीडरकडे, तसं नाही चालणार. त्या टाईमातच तुम्हाला काम क्षमता असेल अशाच लोकांना हे काम दिलं जाईल की टाईममध्ये. नाही तर तुझं घर मोडलं आणि 10 तू बाहेर सफर करते याला अर्थ नाही ना. म्हणून टाईम पारदर्शकता असली पाहिजे, क्वालिटी असली पाहिजे आणि तुम्हाला एक खोली चांगली मोठी मिळाली पाहिजे त्याच्यामध्ये वाढीव, तर फायदा आहे ना तुमचा. पण इतकी वर्ष तुम्ही सफर केले 40 वर्ष, जर तुम्हाला एक खोली चांगली जर मोठी मिळाली नाही तर उपयोग काय मग तेच बांधून पुन्हा 30 घरटी दिल्यावर, असा सगळा तो त्याच्यात प्रोव्हिजन आहे. लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.